अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी नाचनखेडा रस्त्यावरील वाघोर नदीच्या पुलावर MH 14 BT 2077 ही जोगलखेडा जाणारी जामनेर डेपोची बस सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये प्रवाशांसह शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले आहेत। समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न बस चालकाने केल्याने बस ही रस्त्याच्या कडेला पलटी झाली। या बसचे वाहक बाला सैतवाल तर चालक अमोल पाटील यांनी गाडीतून प्रवाशी व विद्यार्थ्यांना बाहेर काढले। यावेळी पाळधी गावातील कमलाकर पाटील, विश्वजित पाटील, अजय राजपूत, नाना पाटील यांच्यासह परिसरातील लोकांनी बचाव कार्यासाठी सहकार्य केले। या घटनेची माहिती पहूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, तर जामनेर डेपोचे मॅनेजर कमलेश धनराळे हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।